वॉल्ट डिझने बालजगतात आपल्या अफलातून आणि कल्पनारम्य विनोदी कथातून हास्यांचे फवारे उडवणारा मिकी माऊस चित्र मालिकेचा निर्माता म्हणून जगद्विख्यात झालेला वॉल्ट डिझने एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या स्मरणात राहिला आहे. कॅलिफोर्नियातील डिझनेलँड ही त्याची जगाला दिलेली अद्वितीय देणगी आहे. मिकी माऊस डोनाल्ड डक ही चित्रपट मालिका पाहिली नाही अशी एखादीच व्यक्ती असेल. पशुपक्ष्यांना मानवी वाणी देऊन डिझनेने ब्रह्मदेवाची जागा घेतली. या प्राण्यांना बोलके करणारा डिझने स्वतः उत्कृष्ट कलावंत होता. त्याने स्वतःचा आवाज मिकी माऊसला दिला व तो व त्याची मैत्रीण गिनी या दोघांनी संवादाची अप्रतिम फेक करून विनोदाचा गौरी शंकर गाठला आहे. त्याला 4 ऑस्कर पारितोषिके मिळाले. चित्रपटसृष्टीतील हा उच्चांक आहे. आजही लक्षावधी लोक डिझनेलँड पाहायला जात असतात. स्कॅम्प ही देखील अशीच अविस्मरणीय कथा व्यक्तिरेखा आहे. 1928 साली त्यांनी पहिली कार्टून फिल्म काढली लॉरेन हार्डी जोडीची मनोरंजक हास्याची कारंजी उडवणारी चित्रमालिका ही अफाट लोकप्रिय झाली. बालमने आनंदाच्या डोहात डुंबू लागली. प्राणी जग बोलते झाले आणि मुलांसमवेत माता पिताही रंगून गेले. पुन्हा पुन्हा मिक्की माऊस डोनाल्ड डक पाहू लागले. वॉल्ट डिझने जागतिक केंद्र फ्लोरिडाजवळ उभे राहिले. आधुनिक वैज्ञानिक प्रगती व संस्कृतीचा संगम घडवून मनोरंजनातून मनोविज्ञानाची पाठ देण्याचे काम करू लागले. कल्पनारम्य कलाकृती वास्तवाशी नाते जोडू लागल्या आणि प्राणीजीवनाकडे सृष्टीकडे आणि वन्यजीवाकडे पाहण्याचा मानवाचा दृष्टिकोन बदलला. वॉल्टर आयलिस हे त्याचे खरे नाव मागे पडून वॉल्ट डिझने या नावाने तो ओळखला जाऊ लागला. एक्सपेरिमेंटल प्रोटोटाईप कम्युनिटी ऑफ टुमारो नावाची नगरी 1982 साली त्याच्या स्मरणार्थ उभी राहिली. 1966 साली या बालविश्वातील जादूगाराचे निधन झाले. त्यावेळी तो 65 वर्षाचा होता. असा होता वॉल्ट डिझने. धन्यवाद.